गोंदिया जिल्ह्यात राहणाऱ्या या 66 वर्षीय कांताबाई शिवणकर यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. कांताबाई यांच्या घरकुलाचं स्वप्न आता अंतिम टप्प्यात आलंय. पावसामुळे कांताबाईंचं घर कोसळलं, पुढच्या मुलांनाही त्यांना घराबाहेर काढलं. अशात कांताबाईंनी रस्त्यावरच आपला संसार थाटला. त्यांची ही परवड ग्रामस्थांना पाहावेना म्हणून ग्रामस्थांनी गावातल्या अंगणवाडीत त्यांच्या राहण्याची तात्पुरती सोय केली. कांताबाईंना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून काही ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले. कांताबाई अनुसूचित जातीमध्ये मोडतात, शिवाय त्या दारिद्र्य रेषेखाली येतात, त्यामुळे त्यांना घरकुल मिळण्यास काहीच हरकत नव्हती. म्हणूनच ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. कांताबाईंनीही घरकुलासाठी प्रयत्न सुरू केले, ग्रामसेवकांची भेट घेतली, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, पण अनुसूचित जातीत मोडत नसल्याचं कारण देत त्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्यात आलं. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी पंचायत समितीतही धाव घेतली, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. आम्ही ह्या बिड्यावर 500 बिड्या बांधून माझ्याकडे काही नसे. अखेर गावातल्या काही नागरिकांनी या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली. आमच्या प्रतिनिधीने कांताबाईंची भेट घेतली, त्यांच्याकडची सर्व कागदपत्र तपासली. शासकीय नियमानुसार त्यांना घरकुल मिळायला काहीच हरकत नव्हती, त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट आमगाव पंचायत समितीचं कार्यालय गाठलं. खंडविकास अधिकारी राजकुमार ताराम यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. त्यांनी तातडीनं संबंधित ग्रामसेवकाला पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि लवकरच कांताबाईंना घरकुलाचा लाभ मिळेल असं आश्वासनही दिलं. या अनुषंगानं सन 2012-13 साठी कांताबाईंना घरकुल मंजूर झालं. आतापर्यंत 50,000 अनुदान त्यांना मिळालं असून त्यांच्या घरकुलाचं 90% कामही पूर्ण झालंय. लवकरच या निराधार महिलेला हक्काचं छप्पर मिळणार असल्यामुळे ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. आतापर्यंत झिलपिलांनी वेळोवेळी त्यांना सहकार्य केले आणि त्यामुळे त्यांना आता सध्या 90% त्यांचे काम बांधकाम झालेले आहे आणि त्यामुळे सर्व नागरिक आणि पूर्ण कांताबाई वगैरे हे सर्व मिळून झील हेल्पलाईनची आणि आभार मानत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज कांताबाई आपल्या हक्काच्या घराला मुकणार होत्या, पण झी हेल्पलाईनच्या मदतीमुळे त्यांना हक्काचं घर मिळालंय. गोंदियाहून माधव चंदनकर सह प्युअर रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.